श्री स्वामी समर्थ मी प्रांजली। बऱ्याच वेळेला आपल्या घरातील जर एखादी व्यक्ती वारलेली असेल तर ती व्यक्ती वारल्यानंतर जो काही विधी असतो तो विधी पूर्ण होऊ शकत नाही, काही कारण असतं, काही प्रॉब्लेम्स असतील किंवा अशा काही गोष्टी असतील की ज्यामुळे आपण तो जो संपूर्ण विधी असतो तो करू शकत नाही। तर बघा, अशा वेळेस वर्षातून म्हणजे भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्यापर्यंत एक पितृ पंधरवाडा म्हणून असतो। तर या पितृ पक्षामध्ये ज्या तिथीला म्हणजे आपल्या घरातील कोणती व्यक्ती वारलेली असेल, जे वारलेल्या व्यक्तीला दिवंगत व्यक्तींना आपण पितृ म्हणतो, तर त्या पितरांची तिथी असते आणि त्या तिथीला आपल्या पितरांच्या नावाने आपल्याला अन्नदान करायचं असतो, तर्पणविधी करायचा असतो, म्हणजे श्राद्ध केलं जातं। पण आणि बऱ्याच वेळेला काय होतं बघा की आपण भरपूर सेवा करतो, खूप उपाय करतो, ॲस्ट्रॉलॉजरकडे जातो, भरपूर पारायणही करतो, पण आपल्या आयुष्यामध्ये अशा काही अडचणी असतात, असे काही अडथळे असतात की आपण सर्व करून थकतो पण त्या अडचणी काही आपल्या आयुष्यातून दूर होत नाहीत। त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा आपण प्रयत्न करतो पण त्या परिस्थितीमधून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला मिळत नाही। बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या घरामध्ये मुलं असतात, ती मुलं ऐकत नाहीत, वाईट नादाला लागतात। आपल्याला माहीत असतं की या गोष्टीमध्ये आपल्याला पैसा खर्च करायचा नाही आहे, इथे म्हणजे हे योग्य नाही, हे चुकीच्या मार्गाला पैसा जातो आहे, पण काही ना काही कारणानं अशी म्हणजे परिस्थिती निर्माण होते की आपला जो पैसा आहे तो त्या गोष्टीसाठी खर्च होतो। म्हणजे काही गोष्टी आपल्याला कळतात पण त्या वळत नाहीत, म्हणजे आपल्यासमोर तशी परिस्थिती येते आणि आपल्याला माहीत असताना सुद्धा त्या म्हणजे वाईट गोष्टी आपण करतो किंवा त्या करण्यासाठी आपल्याला तशी परिस्थिती निर्माण होते आणि ते भाग पडतं। तर बघा, अशा ज्या गोष्टी असतात या गोष्टी होऊ नयेत यासाठी जो पितृ पंधरवाडा असतो, तर या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या पितरांची जी तिथी असते त्या तिथीला आपल्याला त्यांच्या नावाने अन्नदान करणं, तर्पण विधी करणं खूप महत्त्वाचा असतो। आणि जी आपल्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी तर आपल्याला करायचंच आहे, पण जो संपूर्ण हा पितृ पंधरवाडा आहे भाद्रपद पौर्णिमेपासून सर्व पितृ अमावस्यापर्यंत, तर या 15 दिवसांमध्ये आपल्याला आपल्या दाराशी जेही कोणी येईल, कोणीही व्यक्ती असू दे, त्यांना पाणी विचारायचं आहे, त्यांचा अपमान करायचा नाही आहे, तुम्हाला शक्य झालं तर त्यांना जीव खाऊ घालायचा आहे। हे पूर्ण पितृ पंधरवाडा करायचं आहे तसं आपण वर्षभर करायला हवं, पण या पितृ पंधरवाड्यात हा नियम आपल्याला कटाक्षाने पाळायचा आहे। आणि ज्या दिवशी आपल्या पितरांची तिथी आहे त्या दिवशी तर दारावर आलेला कोणताही व्यक्ती न खाल्ल्याशिवाय किंवा पाणी पिल्याशिवाय तरी आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे। आणि तसंच या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्याला आपल्या दाराला जर कुत्रा आला असेल, गाय आली असेल, तर यांनाही पोळी टाकायची आहे, यांना कधीही लात मारून किंवा काठीने मारून हाकलून द्यायचं नाही आहे, किंवा म्हणजे त्यांना शिळं द्यायचं नाही। सगळ्यात महत्त्वाचं काय, जेव्हा एखादा मुका प्राणी आपल्या दारावर येतो तेव्हा आपण काय करतो की जे उरलेलं आहे, पुरलेली पोळी असेल वगैरे, ते त्यांना देतो, पण किमान या पितृ पंधरवाड्यामध्ये तरी आपल्याला शिळं जे उरलेलं असतं ते या प्राण्यांना द्यायचं नाही आहे। आणि या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने म्हणजे काहीही त्यांना जी एखादा पदार्थ आवडत असेल, एखादी आवडीची वस्तू असेल, ती वस्तू त्यांच्या नावाने दान करायचं आहे, किंवा तुम्ही तांदूळ दान करू शकता, साखर दान करू शकता, किंवा तुम्हाला काहीच जर शक्य नसेल ना किमान 1 रुपया तरी आपल्या घराच्या जवळ आसपास जिथे कुठे मंदिर असेल तिथे गुप्त दान आपल्याला आपल्या पितरांच्या नावाने करायचं आहे। आणि बघा, जर आपण या पितृ पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध केलं नाही तर आपल्याला आयुष्यामध्ये काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, आपल्या घरामध्ये मंगल कार्य होणार नाही। तुमच्या घरात भलेही मुलगा शिकलेला असेल, तो सुशिक्षित असेल, दिसायलाही सुंदर असेल, मुलगा असो मुलगी असो, पण त्यांच्या लग्नासाठी प्रॉब्लेम्स येतील। म्हणजे काय होईल, पहिल्यांदा तर म्हणजे स्थळच येणार नाही, ठीक आहे तुम्हाला स्थळ आली तर बघून वगैरे जातील, पण त्यांचा होकार येणार नाही, म्हणजे अशा काहीतरी गोष्टी होतील आणि तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होणार नाही। बऱ्याच वेळेला तुम्हाला तुमच्या स्वतःची वास्तू घ्यायची असेल, म्हणजे घर घ्यायचं असेल, तर घर घेण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतील, खूप प्रॉब्लेम्स येतील, हेही पितृदोषामुळे होऊ शकतं। बऱ्याच वेळेला काय होतं की तुम्ही नोकरी देत असाल किंवा तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू देत असाल, तुम्ही बिझनेस करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यश येणार नाही। बिझनेस करत असाल तर चढ उतार म्हणजे कर्ज चढेल,
तुम्ही जेवढी कमाई होते त्याच्या दुप्पट खर्च होईल, किंवा तुम्ही मेहनत तर खूप करताय, कष्ट तर खूप करताय, पण त्याचा हवा तेवढा मोबदला तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही इंटरव्ह्यू भरपूर देत आहात, तुमच्या सोबतच्या व्यक्तीला जॉब लागेल ती पुढे जाईल, पण तुम्ही इंटरव्ह्यूज देत राहाल, तुम्हाला तुमचं कुठे सिलेक्शन होणार नाही. म्हणजे असे झालं तरी काय होईल की तुमची जे तुमचं एक आहे की तुम्हाला ही पोझिशन हवे, एवढं पॅकेज हवे, पण त्याच्यापेक्षा कमी मिळेल, म्हणजे जी प्रगती कुठेतरी खुंटते आपली. आपल्या घरातला जर मुलगा मुलगी असेल तर ते ऐकत नाहीत, घरामध्ये सासूसुनेचे असतील, नवरा बायकोचे असतील, वाद होतील, संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येईल. ठीक आहे, संतान होईल, पण बऱ्याच वेळेला काय होईल, ते झाल्यानंतर काहीतरी प्रॉब्लेम होईल आणि मग ते म्हणजे एक्सपायर होतील, किंवा गर्भ राहिला तर तो टिकणार नाही, काही महिन्यातच गर्भपात होईल. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या, जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली नाही आणि खास करून जर या पित्र पंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपण आपल्या सेवां म्हणजे पित्रांच्या नावाने आपल्याला तर्पण विधी करायचा आहे, त्या पित्रांच्या नावाने जमेल तेवढं आपल्याला अन्नदान करायचं आहे, दानधर्म करायचा आहे, तशी तर बघा पित्रांची सेवा आपण वर्षभर करायला हवी. जेवढी आपण देवी देवतांची सेवा करतो, आपल्या कुलदेवीची सेवा करतो, तेवढीच आपल्याला आपल्या पित्रांचीही सेवा करायला हवी, कारण आपल्या पित्रांची कृपा आपल्या परिवारावर, आपल्या म्हणजे पिढीला असेल तर आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये यश येतं, जेही काम आपण हाती घेऊ त्यामध्ये आपल्याला सक्सेस मिळतो, आपल्याला एक ना मानसिक पाठबळ मिळतं की बा मागे एक पुश असतो की हां हे काम मी हाती घेतलं यामध्ये मला यश मिळणारच. म्हणजे जे आपण कॉन्फिडन्स म्हणतो ना तो कॉन्फिडन्स असतो आणि घरामध्ये एक आनंदी वातावरण असतं. बऱ्याच वेळेला बघा खूप मोठं घर असतं, भरपूर पैसा असतो, पण त्या घरामध्ये थांबल्यानंतर ना अगदी उदासीनता वाटते. म्हणजे त्या घरातल्या लोकांनाच घराबाहेर गेलं की प्रसन्न वाटतं, ते सगळ्यांशी चांगलं बोलतात, चांगलं वागतात, पण घरामध्ये आलं की त्यांना अंग जड पडल्यासारखं वाटतं, डोकं जड पडल्यासारखं वाटतं, ते दिवसभर झोपून राहतात. आणि त्यांनी कितीही जरी घर म्हणजे त्यांचं स्वच्छ केलं, पसारा आवरला, तरीही त्यांच्या घरामध्ये पसारा होतो, पसारा काही काही केला कमी होत नाही. जेव्हा अशीही परिस्थिती असते तर तेव्हा आपण समजायचं की आपल्याला पितृदोष आहे, त्यामुळे आपल्याला जशी जमेल तशी आपण वर्षभर आपल्या पित्रांची सेवा करायला हवी. बरं ठीक आहे, वर्षभर आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणं शक्य नाही, तर या पितृपक्षामध्ये, या पितृपंधरवाड्यामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करायला हवी. ज्या दिवशी आपल्या पित्रांची तिथी आहे त्या तिथीला तर्पण विधी करायला हवा, श्राद्ध करायला हवं, आपल्या पित्रांच्या नावाने जमेल तसं अन्नदान करायला आपण हवं. आणि या पितृपंधरवाड्यामध्ये रोज जर तुम्हाला शक्य झालं तर आपण पितृमंत्र बोलू शकता, पितृस्तुती म्हणू शकता, पितृस्तोत्र म्हणू शकता, पितृअष्टक म्हणू शकता. आणि वेळेअभावी जर तुम्हाला या कोणत्या सेवा शक्य नसतील तर या पितृपंधरवाड्यामध्ये आणि लाईफटाईम डे टू डे लाईफमध्ये सुद्धा आपण आपल्या घरामध्ये हॉलमध्ये असू दे, किचनमध्ये असू दे, बेडरूममध्ये असू देत, दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांचं स्मरण करून आपल्याला फक्त दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे, आपल्या पित्रांचं स्मरण करून. आणि आपल्याकडून कळत नकळत ज्याही काही चुका झालेल्या आहेत त्याबद्दल माफी मागायची आहे. आणि या पितृपंधरवाड्यात आपल्याला खास करून माफी आपल्या पित्रांची मागायचीच आहे आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञतासुद्धा व्यक्त करायची आहे. आता कृतज्ञता का व्यक्त करायची आहे, कारण बघा आपण सांगत असतो आम्हाला वडिलोपार्जित जमीन आहे, वडिलोपार्जित वाडा आहे, वडिलोपार्जित बंगला आहे, गाड्या आहे, मग ते सर्व ऐश्वर्य वैभव आपल्याला कोणामुळे आहे, आपल्या पित्रांमुळेच आहे. त्यामुळे आपल्याला त्यांच्याबद्दल कृतज्ञतासुद्धा व्यक्त करायला हवी आणि कळत न कळत जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल माफीसुद्धा मागायला हवी. म्हणून बघा वर्षभर जरी आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणं शक्य नाही झालं तर या पितृपंधरवाड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पित्रांची सेवा करणं आवश्यक आहे, कारण जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली नाही तर आपल्याला पितृदोष लागू शकतो आणि पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये मंगल कार्य होणार नाही. आपल्याला म्हणजे कोणतीही आपण गोष्ट करा, कोणतीही काम करा, त्यामध्ये अडचणी येतील, स्वतःचं घर होण्यासाठी अडचणी येतील, संतान प्राप्तीसाठी अडचणी येतील, मुलं अभ्यास करणार नाही, मुलं वाईट वळणाला जातील, नवरा बायकोंची भांडणं होऊ शकतात, म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या पितृदोषामुळे आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतात. त्यामुळे या पितृपंधरवाड्यामध्ये जशी जमेल तशी आपल्या पित्रांची सेवा करा, आपल्या पित्रांचं स्मरण करा, आपल्या पित्रांच्या नावाने दानधर्म करा, तर्पण विधी करा त्यांचा. आणि या पितृपक्षामध्ये नॉनव्हेज खाऊ नका, दारू पिऊ नका, जेही काही व्यसन असतील ते सोडा. जेवढी म्हणजे आपल्या दाराशी जोही कोणी येईल
त्याला खाण्यासाठी द्या, पाणी पिण्यासाठी जा द्या, दारावर जर मुके प्राणी आले तर त्यांना पाणी पिण्यासाठी द्या, किमान एक पोळी तरी टाका। बघा, त्यामुळे या पितृपक्षामध्ये आपल्या म्हणजे जे वारलेले लोक आहेत त्यांच्या तिथीला त्यांचं श्राद्ध करणं खूप महत्त्वाचे आहे। त्यांच्या नावाने जो तर्पण विधी केला जातो तो खूप महत्त्वाचा आहे, कारण तो जर नाही केला तर आपल्या आयुष्यामध्ये खूप उलतपालत होऊ शकते आणि मग आपण हे उपाय कर, ते सेवा कर, ही पारायणं कर आणि हे सर्व करून मग आपण काय म्हणतो, ह्या पारायणाचा काही उपयोग नाही, या सेवेचा काही उपयोग नाही, या उपायाचा काहीच उपयोग नाही, कोणतीच सेवा काम करत नाही, कोणत्याच सेवा म्हणजे हे नुसतं सांगायसाठी असतं, काही नसतं। तर असं अजिबात नसतं। ज्या जेव्हा आपण ज्या ज्या तिथीला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या सणाला त्या त्या सेवा करतो, ते उपाय करतो, ते विधी करतो, तेव्हा आपल्या आयुष्यात येणाऱ्या त्या गोष्टीमुळे ज्या काही अडचणी आहेत त्या आपोआपच दूर होतात आणि आपल्याला आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती, संतती याची प्राप्ती होत असते आणि याची भरभराटही होत असते। म्हणूनच श्राद्ध पक्षामध्ये आपल्या पितरांचं श्राद्ध करणं, त्यांचा तर्पण विधी करणं महत्त्वाचं आहे आणि ते जर आपण नाही केलं तर आपल्या आयुष्यात काय होऊ शकतं हे आत्ता आपण ऐकलेलंच आहे। श्री स्वामी समर्थ।